की ज्या प्रकारचा प्रचंड अशा प्रकारचा जनसमुदाय आज ज्या ठिकाणी जो उपस्थित आहे ते पाहिल्यानंतर अशा प्रकारचं वाटतं की निश्चितपणे रेणापूर तालुका ज्या पद्धतीने वैजनाथराला सुद्धा मला वाटतं विधानसभेमध्ये लिंक देण्याचं काम गेल्या वेळेस केलं होतं, तर यावेळेस निश्चितपणे ज्या सर्वांनी ज्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केली त्या सर्वांना अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे या ठिकाणी त्र्यंबकराव अभिषेक किमान 50,000 मतांना निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी जाणवते या प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं उद्याची निवडणूक ही राज्याची आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेस 1977 ला आणीबाणी लागू केली होती त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाची प्रचंड अशा प्रकारचं त्यावेळेस पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल त्यावेळेस 1977 ला की जे वादळ त्यावेळेस होतं 1977 त्याला थोपवण्याचं काम सुद्धा महाराष्ट्रानं केलं होतं आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं होतं. आज दुसरा महत्वाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे की तुम्ही पाहताय की विरोधी पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेमध्ये त्या विरोधी पक्षाकडे आज कुठला चेहरा आहे, कोण नेता त्यांचा, देवेंद्र फडणवीस नेते होऊ शकतात किंवा आपण पाहतोय की विनोद तावडे असतील का आणखी कुणी असतील. गोपीनाथराव मुंडे काही प्रमाणात एक सामान्य माणसाचा एक नेता म्हणून महाराष्ट्राच्या समोर होता, परंतु त्यांच्या निधनानंतर आज अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की आज शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे की तो पूर्ण राज्याला पुढे घेऊन जाऊ शकेल